की डॉक्टर बत्रास कडे लखन सोरायसिस वरती ट्रीटमेंट होते म्हणून मी एका ठिकाणी युट्यूब वरती बघितलं होतं. मग इकडे मी आलो ठाण्याच्या ऑफिसला आणि डॉक्टर राम सरांकडे माझी ट्रीटमेंट चालू झाली. आणि डॉक्टर राम सरांकडे आल्यानंतर मला त्यांनी मला विश्वास दिला की हा सोरायसिस हा आजार आपला बरा होऊ शकतो. मला ऍक्च्युली 99 सालापासून हा आजार आहे आणि मग डॉक्टरांकडे मी 2000 मला वाटतं 18 काहीतरी एंडिंगला आलो असेल जवळपास 20-21 वर्षाचा गॅप असेल. म्हणजे त्यांनी मला पहिल्या प्रयत्नात मला विश्वास दिला की हा आजार आपला बरा होऊ शकतो, सोरायसिस कंट्रोलमध्ये राहणार आणि हा जाऊ शकतो. आणि मला त्याची प्रचिती आली की 2-3 महिन्यानंतर मला जसे जसे ट्रीटमेंट चालू झाली मला हळूहळू माझा आजार मला कसं दिसायला लागला की कमी कमी व्हायला लागला आणि तो नंतर तो म्हणजे कंट्रोलमध्ये झाला माझ्या आजार. आता साधारण हा लॉकडाऊन आपला सुरू झाला तर लॉकडाऊनच्या दरम्यान मी गावी गेलो होतो आणि माझ्याकडे ऍक्च्युली 1-2 महिन्याचीच औषध होती. ती औषध संपल्यानंतर सुद्धा माझ्या मी गावीच राहिलो कारण की त्यावेळेला सगळं बंद होतं ना त्यावेळेला. नंतर असा साधारण 9-10 महिन्याचा पिरियड माझा गावीच गेलेलो होतो. त्यावेळेस माझ्याकडे औषध नव्हती पण केवळ डॉक्टरांनी मला जी 2 वर्ष आधी औषध दिली होती त्या औषधांच्या बळावरतीच माझी इम्युनिटी पॉवर माझी वाढली होती आणि त्याच्यामुळेच मला सोरायसिस आखी थंडीमध्ये पण सोरायसिस माझा उलट सोरायसिस वाढलेलाच नाही उलट कंट्रोलमध्ये राहिला माझा. आज मी एकदम चांगलं वाटतंय मला की केवळ मला डॉक्टर राम सरांनी केलेलं व्यवस्थित एकदम ट्रीटमेंटमुळे मला त्यांनी दिलेला मला एक विश्वासामुळे मी आज व्यवस्थित मला वाटतं. त्यामुळे मला बाकीच्यांना सांगणं हेच आहे सोरायसिस हा बरा होऊ शकतो फक्त तुम्हाला कोणावरती विश्वास ठेवा लागेल अगदी आपल्या डॉक्टरांवरती ठेवा लागेल आणि त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटवर तुम्हाला विश्वास ठेवा लागेल आणि तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करायला लागतील सोरायसिस हा नक्कीच बरा होऊ शकतो.